As part of the anniversary celebration, Goan Sip would like to thank its customers chance to win unlimited prizes worth lakhs of rupees for 1,000 labels, a swanky headphone, 5,000 labels, a toast maker, 8,000 labels, trendy bicycle, 12,000 labels, latest mobile phone. For 20,000 labels, you get a chance to win 8 grams 24 karat gold coin. For more details, call 777-008-0104. नमस्कार. प्राइम टीव्हीच्या कोकणी खबरापत्रात तुमकां सगळ्यांक विशांताचो मयमोगाचो येवकार. सुरवेक पळोवया आयच्यो मुखेल खबरो. पाच नगरपालिकांची वेचणूक रद्द ठरवपाचो उच्च न्यायालयाच्या निवाड्याक सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. काँग्रेसीक काबार करपाचे काम हे दिगंबर कामत हांणी केला, उर्फान मुल्ला हांचो आरोप. पणजी महानगरपालिका निवडणुकेत आपणे खंयच्याच पॅनलाक पाठिंबो दिल्लो ना, उत्पल पर्रीकार हांणी पत्रकार परिषद घेवन केलें स्पश्ट. आता खबरो विस्तारान. गोयचे पालिका आरक्षणाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयान अंतरिम स्टे दिला. म्हापशे, सांगे, केपे, मुरगाव आणि मडगावच्यो पालिका वेचणुको स्थगीत दवरपाचो वेचणूक आयोगाचो आदेशय सर्वोच्च न्यायालयान स्वेच्छेन स्टे केला. मंगळारा सर्वोच्च न्यायालयात हे केशीत निर्णायक सुनावणी घेतले. ते मेरेन गोय सरकाराच्यो याचिका कालबाह्य थारता म्हणून खंडपीठान अंतरिम स्टे दिला. सरकारान हायकोर्टाच्या आदेशाचेर स्थगिती मागिल्ली. कोर्टान जो निर्णय दिला ताच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करता, कारण लोकशाही प्रस्थापित करपा खातीर ज्या निर्णयाचो निर्णय दिल्लो आसा ताजे आम्ही स्वागत करता. जेणे करून म्हाका दिसता स्टेट इलेक्शन कमिशन ताजेर वेवस्थीत कितें तरी डिसिजन घेतलो. पण आयज जी सुप्रीम कोर्टान आमची जी केस फायल केलेली गोवा गव्हर्नमेंटान, आयज तुमकां सगळ्यांक खबर आसा एक्झॅक्ट कितें ऑर्डर येयला ते आमकां अजून पर्यंत कोणाक खबर ना. पण आतां मिडियासून जी न्यूज येयलेली आसा त्या प्रमाणे अशें दिसलां की ती स्टे जाला म्हणून. आयज जेन्ना स्टे जाली आनी आयज लास्ट डे आसलेलो नॉमिनेशन फायल करपाक, टायमींग आसलेलो एक परेन. बट जेन्ना आमी डेप्युटी कलेक्टरा कडेन येयले बाकीचे जे कॅन्डिडेट जे फॉर्म भरपाक जाले, हांगा डेप्युटी कलेक्टर म्हणपाक आमकां पाचून पर्यंत कितें ऑर्डर येवना आनी आमी नॉमिनेशन तुमचें घेवंक शकना. म्हाका खंय तरी दिसता की डेप्युटी कलेक्टर सारको आसा, कित्याक जी इलेक्शन कमिशन गोवा इलेक्शन कमिशनान जी फाटल्या दिसांनी नोटिफिकेशन काडलेलें तेजेर मेन्शन केलेलें कितें सद्या इलेक्शन पोस्टपोन झालेलें आसा ज्या प्रमाणे हायकोर्टाची ऑर्डर आसा त्या प्रमाणे, आनी तेज्या लागून इवन कोड ऑफ कंडक्ट आसलो तो सुद्दां लिफ्ट केलेलो आसा. सो आतां जर नांवां फॉर्मां घेतली जाल्यार न्यू नोटिफिकेशन येवंक जाय, जी आजून पर्यंत येवना आनी आजून पर्यंत कोणाकूच खबर ना जी सुप्रीम कोर्टान जी ऑर्डर फायल केलेली आसा, कित्याक ऑर्डर आजून पर्यंत कोणाच्या हातीन येवना. आनी आमकां सगळ्यांक खबर आसा जी आयज केस सुप्रीम कोर्टान गेलेली आसा ती आमकां फूल सुप्रीम कोर्टाचेर विश्वास आसा, कित्याक जो कॉन्स्टिट्युशनल रायट आसा जो सुप्रीम कोर्ट अपहोल्ड करतलो लोकांचो, कित्याक जी मिस्टेक जाल्लेली आसा आनी ही फक्त एकूच म्युन्सिपालिटीचे हियरींग जाल्लेले आसा ते सांग्या, बाकीची आमची मुरमोगावसून आमी घातलेली आसा, बाकीची मडगांवसून घातलेली आसा, बाकीच्यांनी घातलेली आसा, हेंची चार जाणांची अजून पर्यंत हियरिंगाक येवना, फक्त एकूच येयला ती सांग्याची येयलेली आसा. आनी आमची हियरिंगाक खंय तरी येतली अशी आमकां खात्री आसा. आमकां दिसता आमची 8 तारखेक डेट दवरलेली आसा आनी जी आयज स्टे मेळिल्ली आसा ती बिश्टी स्टे मेळिल्ली आसा. जी फायनल डिस्पोजल आसा ती 9 तारखेक दवरलेली आसा, ट्युजडे दवरलेली आसा. सो हेज्या वरसून आमी अशें घेत घेवंक शकना कितें बाबा स्टे मेळ्ळा आनी प्रोसेस स्टार्ट जातलो, रिजर्वेशन आसा अशें उरतलें अशें घेवंक शकना. आमकां पूर्ण खात्री आसा सुप्रीम कोर्टाचेर कितें बाबा जे प्रमाणे आमची कॉन्स्टिट्युशनल रायट अपहोल्ड करपाचो जो जिम्मेदारी आमची सुप्रीम कोर्टाची आसा ते आमकां न्याय मेळटलो हेच्या भितर, आनी आमकां हेच्या भितर मातसो दुबाव ना. बट आयज खंय तरी गोवर्मेंट खंय तरी बॅकफुटाचेर पडलेलो आसा, कित्याक आयज जेन्ना आख्खें गोंयभर जेन्ना हें रिजर्वेशन जालें आख्खो आवाज जालो आनी जेन्ना वुमन्सांक जावं ST जावं SC जावं OBC हांकां जेन्ना प्रोपर रिप्रेजेंटेशन मेळना म्हणून लोक कोर्टान गेलेले, आयज गोवर्मेंटाक कांय फरक पडना. आयज गोवर्मेंट जे कोर्टान वयता, आयज जेन्ना हायकोर्टान तेंच्यांनी तेंचो जो एडवोकेट अपियर जालो AG, तशेंच आयज ते सुप्रीम कोर्टान गेलेले आसा, हे कोणाच्या कुस्तार गेलेले आसा. आमचो लोकांचो पयसो, ते आयज आमचो लोकांचो पयसो पब्लीक पयसो आयज मोडपाक लागलेलो आसा, पब्लिकाचो पयसो वेस्ट करपाक लागलेलो आसा, आपल्याची फक्त दादागिरी दाखोवपाक. आयज हो गोवर्मेंटाची दादागिरी चललेली आसा,
ते फक्त लोकांक दाखोवपाक सोदता आमी करता ते सारके आमी खंय चुकलेले ना. सो हांगा आयज गव्हर्मेंट चुकीन आसा तरी पासून ती लोकांक दाखोवपाक सोदता आनी आयज तांकां खंय तरी बिश्टी स्टे मेळ्ळा म्हणून अनाउंस केला म्हणून तांकां खंय तरी दिसलें की तांकां एक विक्ट्री मेळ्ळा म्हणून. बट आमकां पूर्ण खात्री आसा की ही विक्ट्री आमचीच जातली कित्याक आमी आयज जशे आमी लोक आसा लोक फुडें सरलेले आसा आमी आमचे स्वताच्या पयशांनी कोर्टान झगडटा लोकांक लागून झगडटा. हे गव्हर्मेंटाचो पयसो वेस्ट करपाक गव्हर्मेंटाक कांय पडलें ना कित्याक गव्हर्मेंटाक पयसो आसा तो पब्लिकाचो पयसो मोडटा आपलो स्वताचो पयसो कोण मोडना हांगा. सो हांगासून दाखोवन दिता की जो गव्हर्मेंट आसा तो लोकांक पब्लिकाक कॅर करना आनी हॅव टेकन देम फॉर ग्रांटेड. सो हांव सांगपाक सोदतां हे गव्हर्मेंटाक बाबा असली फटींगपणां जी आसा तुमी करता ती बंद करा. आनी स्पेशली हो यू डी मिनिस्टर आसा जो आयज टोटल फेलियर जाल्लो आसा हेज्या ह्या मनशाक लागून यू डी मिनिस्टर जो मिलिंद नायक आसा तेज्या मनशाक लागून आयज हे सगळे इश्यू आयज गोंयान जाल्लेले आसा रिजर्वेशनाचे. तेणें जर आपली ड्युटी सारकी केल्ली जाल्यार आयज आमकां हे दीस पळोवपाक मेळपाचे न्हू. सो ही इज द मेन पर्सन रिस्पॉन्सिबल फॉर सगळे हे जे आयज पयशांचो पब्लीक पयशांचो जी वाट लागता पळय ही इज टोटल रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार कनिफनाथ तारी पणजे. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार शान वास्को. काँग्रेसीक काबार करपाचें काम हें दिगंबर कामत हांणी केलां असो आरोप भाजपा अल्पसंख्यांक प्रमुख उर्फान मुल्ला हांणी केला. आदी काँग्रेसी कडेन 23 सिटां आशिल्लीं आनी ती णवाचेर हाडूंक जापसालदार दिगंबर कामत आसा अशें तांणी मुखार म्हळां. गोवा फॉरवर्ड पक्षा वांगडा युती करपाची ना म्हूण काँग्रेसीन आदीसावन थारायल्लें आसा. मात आतां दिगंबर कामत गोवा फॉरवर्डा कडेन युती करपा खातीर फिरता म्हळ्यार गोंयांतल्यान काँग्रेसीक सारीपुरी सोपोवपाची सुपारी तांणी घेतल्या अशें तांणी मुखार म्हळां. भाजपाच्या उमेदवारांक ओडोवपाच्यो गजाली सोडून तांणी 11 नगरपालिका भितल्या एकाच मडगांवच्या नगरपालिकेचेर जैत मेळून दाखोवचें अशें आवाहन तांणी मुखार केलां. जे आमदार आसा बाब दिगंबर कामत आमी दोन स्टेटमेंट सेपरेट सेपरेट जे आसा दोन स्टेटमेंट केले. पयली तेणी स्टेटमेंट केलो की भारतीय जनता पार्टीचो जो एंड जो आसा हो जो आसा म्युनिसिपाल्टीचो ऑनरेबल सुप्रीम कोर्टान जे वर्डिक्ट दिली आमचे हायकोर्टान जी स्टे हाडली सो म्युनिसिपाल्टीची तेजे तेणे स्टेटमेंट दिलें की भारतीय जनता पार्टीचो एंड जो आसा इलेक्शन जो आसा सुरू जाता. आनी दुसरो तेणे स्टेटमेंट दिलो ऑफीस इनॉग्रेशन करता आसतना मोती डोंगरार की ताका जो आसा बांदून दवरलेलो आनी तो आतां फ्री जालो आनी हें जें बांदपाचें काम आसा भारतीय जनता पार्टीची सरकार आसली 2012 तेन्नाच्यान ताका जो आसा बांदून दवरलो. सो आयज हांव दिगंबर कामताक सांगूंक सोदतां दोन गजाली हांव स्पश्ट करूंक सोदतां दिगंबर कामताक सगळ्यांत पयलीं दिगंबर कामत जो आसा हो 2012 जेन्ना मुख्यमंत्री आसलो हो 2012 मुख्यमंत्री जावन इलेक्शनाक गेलो आनी इलेक्शन वयता आसतना जी काँग्रेस पार्टी जी आसा ही 23 आसली आनी ही 23 जी पार्टी आसली ती देवान जी आसा नांवाचें हाडपाचें काम दिगंबर कामतान केलां. दिगंबर कामत जो आसा हो काँग्रेसी भितर काँग्रेसी काबार करपाचें काम हें दिगंबर कामतान संपूर्ण काँग्रेस जी आसा सकयली कडेन आसा आयज. आनी हेजें कारण जें आसा की काँग्रेस पार्टीन कंटिन्यू रेजोल्युशन्स घेतलेले की गोवा फॉरवर्ड पार्टीच्या वांगडा केन्नाच आमी अलायन्स करपाचे ना म्हणून. पण हे अलायन्स कंटिन्यू रेजोल्युशन घेवन हांगात न्हू ही रेजोल्युशनां सोनिया गांधी राहुल गांधी पार्टीचे प्रवक्ता पार्टीचो अध्यक्ष पार्टीचो MP हेमी सगळ्यांनी रेजोल्युशनां घेतली की गोवा फॉरवर्ड पार्टीच्या वांगडा केन्नाच हेंचे रेजोल्युशन जे आसा टायर जावचे ना म्हणून. आयज स्वता जो आसा दिगंबर कामत जो आसा हेचे वांगडा टायर करून वता पार्टीचो अध्यक्ष जो आसा तो आजून इंट्रस्टेड ना. फातोडाचो ब्लॉक जो आसा हो इंट्रस्टेड ना. MP जो आसा सावथाचो हो इंट्रस्टेड ना. हे सगळें आसता आसतना दिगंबर कामत जो आपलो जो मिशन आसा हो मिशन घेवन आयज मुखार वचपाक लागला की बाबा कशे भाशेन जे आसा काँग्रेस काबार करपाची सुपारी ही दिगंबर कामतान घेतली आमची भारतीय जनता पार्टीची जे काबार करपाचें सोडपाचेंच तेणें. आनी उल्ला तेणें सांगलें की ताका खंय बांदून दवरलेलो. आतां तुका बांदून कोणें दवरलेलो हो प्रश्न जो आसा मोठो आसा. तुका बांदून कोणें दवरलेलो बाबा तुवें जी कर्मां केल्लीं 2006-2012 इलिगल जें मायनींग जें आसा जें तुवें करून दवरलेलें 35,000 crore जें इलिगल मायनींग आयज ही कर्म केल्ली शाक कमिशन जें आसा तें इम्प्लिमेंट जालें आनी शाक कमिशन इम्प्लिमेंट जालें म्हणून आयज आमचे गोंयचे जे लोक आसा मायनिंगाचे लोक जे आसा आयज रस्त्यार येयले कडेन आसा. ह्या रस्त्यार येयल्याचें कारण कोण आसा
हे कारण आसा दिगंबर कामत हेणे हेणें जें सांगपाची गरज ना हेका आमी सांगूंक सोदता की हो जो आसा जायका जो आसा केसीन आज पसून बेलीचेर भायर आसा केन्नाय ती बेल जी आसा रिजेक्ट जातली आनी हो जो आसा हो भितर पडटलो अळमी म्हणटा ती सगळ्यांक आवडटा ती सिजनल आसता पयर ताणें आख्यान बावीसान एक ऑफीस उगडलें एका कॅन्डिडेटाचें ऑफिसान तो सांगता की हांगा अळमी आसा म्हणून अळमी भायर सरल्या म्हणून इलेक्शना वेळार रेकॉर्डेड आसा सगळें आरे हांव सांगूंक सोदतां अशें सांगपाचें न्ही हाका ह्या जाग्यार हाडपी पयलो कावन्सिलर करपी म्हजो बापूय बाबू नायक जालें कितें वॉर्ड नंबर फोरान ते दोगां भितर आमच्याच मनशा भितर झगडी जाली कॉम्प्रोमायज कॅन्डिडेट म्हूण नाका हाडलो आनी हो थंयचो कावन्सिलर जालो 5 वर्सां ताणें ती काडली आनी आतां 27 वर्सां आमी ही पार्टी ती पार्टी करून तो पावर मिनिस्टर जालो मागीर तो सावथाचो म्हणून स्वताक समजतालो सावथाचो चीफ मिनिस्टर म्हणून आनी मागीर 5 वर्सां चीफ मिनिस्टर जालो आनी आतां ओपोजिशन लिडर हे तूं इतले जाल्यार तूं 32 वर्सां तूं पावरान आसा सम ऑर द अदर आनी तूं 31 वर्सांच्या भुरग्या फाटल्यान लागला प्रभाव नायक म्हण बावीसान रावता ताज्या फाटल्यान तो दिसाक 2 वरां मडगांव न्ही मोदी डोंगरार वचून बसता म्हणजे हाचे कारण कितें कारण म्हणजे तो भिला जेन्ना तूं भिता जेन्ना तुका दोळ्या मुखार कळटा जालें म्हूण आपलें तेन्ना खरो हुशार मनीस आसा जाल्यार ताणें रिजायन जावपाचें ना जाल्यार दुसऱ्या असेंब्ली इलेक्शनाक मडगांवकार ताका सांगतले रामुणाकार ना जाल्यार ही विल बी नॉक्ड आउट फ्रॉम दीस कॉन्स्टिट्युएंसी थँक्यू प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार गौरंग मळकर्णेकर मडगांव आता घेऊया एक व्यावसायिक विसाव दिस इज इन्फॉर्म मीडिया प्राइम स्लॉट नेटवर्क Welcome to a very special episode of Guest Editor. इश्टानो परिचय ह्या कार्यावळींतल्यान आमी तुमकां वळख करून दिता गोंयच्या अशा कांय बायलांची ज्या बायलांनी आपलें वेगळेपण सिद्ध केलां. जो मनीस येता तो कलांगूट बीचार गेल्या शिवाय दॅट इज अ बीच तांकां खबर आसा मेन ते विजीट करतातूच हे सगळें करताना फायनान्स हो मोठो भाग आसता थंय गव्हर्मेंटाचो सपोर्ट जाय पडटा आनी हेज्या खातीर फंडींग हे इनफ जाता काय कित्याक काय हाव यू प्लॅन टू डू दीस एवरीथींग ग्रोथ सो फास्ट इट्स कंप्लिटली ऑन गव्हर्मेंट ऑर हाव यू गेट इट डन आय हॅव पुट अक्रॉस माय व्ह्यूज एन्ड द पीपल्स व्ह्यूज टू द गव्हर्मेंट प्राईम सहेली मेगा इव्हेंट प्राईम टीव्हीच्या आमचो दोतोर कार्यावळींत तुमकां सगळ्यांक येवकार हॅलो अँड वेलकम वन्स अगेन टू डायट डायरीज अ प्राईम कॅप्स्यूल डिझाईन टू गाईड यू टुवर्ड्स लीडिंग अ हेल्थियर मोर फुलफिलिंग लाईफ तियात्रीस कार्यावळीन तुमकां समेस्तांक माय मोगाचो नमस्कार आनी परत एक फावट खुशाल बरी दिवता हॅलो फुडीज स्वागत करता तुमच्या आयच्या आमच्या कार्यक्रमांत फूड फॉर मूड आनी हांव तुमचें होस्ट श्रेया
टेंशन घेऊन बसले पळो नजो तुमका हसल्यार मनशाचे आयुष वाढता दोतोर सांगता आमका कॉमेडीचो करून फार हसोपाक तुमका घेऊन आयल्या प्राइम आमचो कॉमेडी फटाका कॉमेडी फटाका हो कॉमेडी फटाका कॉमेडी फटाका हो कॉमेडी फटाका Your voice, your channel. विसवा उपरांत परतून एक फाटी येवकार आतां पळोवया फुडल्यो खबरो पणजी महानगरपालिका निवडणुकेंत आपणे खंयच्याच पॅनलाक पाठिंबो दिल्लो ना कांय उमेदवारांक म्हजो खासगी तेंको दिला तो हांवें जाहीर केल्लो ना मात फाटल्या कांय दिसा सावन आपणालें नांव पेपरांनी आनी बातम्यांनी येता आनी ते खातीर मुद्दाम आपणाक ही पत्रकार परिशद घेवची पडली अशें उत्पल पर्रीकार हांणी सांगलें भाजपाच्या कांय निश्ठावंत उमेदवारांक आपणें वैयक्तीक पाठिंबो दिला तशेंच पक्ष अध्यक्षा कडेन आपणें आपणाली भुमिका मांडल्यात अशें तांणी मुखार म्हळां आपणाक बंडखोरी करपाची आसली जाल्यार हाचे पयलीं करपाचो अशें ते मुखार उलयले खूब जाण म्हणटा हांवें कितें हें करचें पणजेकारांक कितें सांगचें सो आय एम नो वन टू टॅल दॅम आय लीव इट टू देअर कलेक्टींग विजडम कित्याक हें फक्त म्युनिसिपालिटीज इज नॉट एट स्टेक देर इज मच मोर एट स्टेक आनी पणजेच्या लोकांक तें खबर आसा आय डोंट हॅव टू हो प्रश्न एक्टीव पॉलिटिक्सान म्हणजे तो रायट टायमार येतलो पार्टी सपोर्ट म्हजो हांवें क्लियर हातून सांगला की म्हजो खंयच्याच फूल पॅनलाक सपोर्ट ब्लँकेट सपोर्ट ना म्हजो इंडिविज्युअल व्यक्तींक जांकां हांव ओळखता जांचे हांवें काम पळयलां तांकां आसूं शकता तो सुद्दां पर्सनल लेवलार खूब जाण आसा खूब जाण आसा खूब जाणांनी म्हाका फोनूय केल्या खूब जाणांक हांव मेळ्ळे ते पार्टी पॅनलाचे पार्टी पॅनल ते पॅनल ताचेरूय आसा हय आसूं शकता पण देट इज अ पर्सनल सपोर्ट एज अ सिटीजन इट इज नॉट अ पब्लीक सपोर्ट वीच कॅन बी यूज्ड फॉर कॅनवासिंग ऑर नो आय वोंट नेम दॅम इट्स नेम केल्या पब्लीक जालो ना तो ना ते आसूं पण म्हजो कोणाक सपोर्ट आसा तो पर्सनल सपोर्ट आसा फॉर एग्जाम्पल एक वॉर्ड असो आसा ताचे बी जे पीचे खूब वर्सां काम केल्लो व्यक्ती आसा तो पॅनलार ना आनी पॅनलाचेर काँग्रेसचो ब्लॉक प्रेसिडेंट आसा डॉनाल्ड ट्रम्पान खूब वर्सां पयलीं एक ट्विटर शब्द ट्वीट केल्लो कौफेफे म्हणून आनी तेन्ना कोणाकूच कळूंक ना हो शब्द कितें तो एक्चुली टायपो आशिल्लो मागीर लोक म्हणपा लागले हो कर्फफल काय कितें आतां म्हाका कळटा ते कौफेफे म्हणजे कितें ते पणजेंतले सिच्युएशन तशें जाल्लें आसा हे प्रश्न तुमी ते सिच्युएशन कोणें केला तांकां विचारचे पडटले ते हांव दिवूं शकना फॉर एग्जाम्पल जेन्ना पणजेन बी जे पी खातीर कोणें काम केलां 20 वर्सां तो म्हजे कडेन येता आपल्याक सपोर्ट कर म्हणून तेन्ना पर्सनल लेवलचे हांवें कितें करपाचें हो एक कठीण प्रश्न जाता कित्याक म्हाका ती गुडवील मेनटेन करपाक जाय हांवें म्हजो स्टँड क्लियर केला की काही कारणा खातीर म्हजे ऑब्जेक्शन्स आसा ते हांवें पार्टीच्या अध्यक्षाक सांगला ना कितें आसा ते पार्टीच्या अध्यक्षाक हांवें सांगला आनी ते ऑब्जेक्शन ताणें नोट केला आनी ताच्या खातीर आनी आनी कोणूच पार्टीच्या सिंबोलान ज्या खातीर फुडें वचून लढना त्या खातीर आय कॅन टेक अप एज अ इंडिविज्युअल स्टँड ना उडू हांवें सांगलें जे बरे कँडिडेट म्हाका खबर आशिल्ले तांकां ते हायपोथेटिकल म्हाका तसो दिसूंक ना सो अशें आशिल्लो तशें आशिल्लो तो कोण आशिल्लो ताची हिस्ट्री पळोवन हांव सांगलें क्लियर हय सो तेंच आसा न्ही पण म्हाका जें खबर आसा ते ह्या पॅनलरूय आसा तांणी म्हाका कॉन्टेक्ट केला सो तांकां हांव अशें थोड्या वॉर्डांनी असं सिच्युएशन आसा की बी जे पीचोच मनीस आसा वॉर्डान आनी ताच्या अगेन्स्ट रावणारी व्यक्ती इक्वली क्लोज आसा तांकां थंय हांवें क्लियर सांगलां की हांव इनवॉल्व जावूं शकना कित्याक अशें सिच्युएशन आसा फॉर प्राइम व्हिडिओ जर्नलिस्ट कनिफनाथ तारी पांजिम वी पणजेकार पॅनलांतल्या 15 उमेदवारांनी बुधवारा उमेदवारी अर्ज भरिल्लो बिरेस्तारा उरिल्ले 15 उमेदवारांनी अर्ज भरले आमकां पणजेंत विकास कामां करपाची आसा पे पार्किंग फकत पर्यटकां खातीर आसतली पणजेकारांक पे पार्किंग नासतली तशेंच घरपट्टीत 50% उणें करतले अशें सीसीपीचे आदले महापौर सुरेंद्र फुर्तान उलयले थोड्या दिसांनी आमी आमचो जाहीरनामो जाहीर करतले आमचो जाहीरनामो हो आतां मेरेन जाहीर जाल्ल्या जाहीरनाम्या परस वेगळो आसतलो अशें ह्या वेळार वाल्मिकी नायक उलयले आमी
काल आम्ही 15 फाईल केले आणि आज आम्ही 15 फाईल केले 30 बी पणजीकर आम्ही पणजीकर पॅनल हंगा खंय पॉलिटिकल पार्टीज ना सगळे पॉलिटिकल पार्टीज आमकां तेंको दिता कित्याक पणजे लोकांनी सांगलां आमकां पार्टीज नाका एक आमकां पणजीकरांचो पॅनल जाय म्हणून डॅवलपमेंट जाय लोकांक डॅवलपमेंट जाय हांवें दोन इश्यू सांगले काल आनी आजूय रिपीट करता पे पार्कींग पळय आसा ते आमी कॅन्सल करतले आनी जे पळय कोण ट्युरिस्ट येता तांकांच आमी पे पार्कींग लायतले पणजेचे सिटिजनांक लावचे ना नंबर टू आमी 50% आमी हावस टॅक्स रिड्यूस करतले तुमी म्हणटले 50% हावस टॅक्स रिड्यूस करून तुका पयशे कशे येतले देर आर लॉट ऑफ लूप होल्स इन द CCP लॉट ऑफ वेस्ट इन CCP ओके दोज फंड्स कॅन कम अँड एक्युमुलेट फॉर द 50% लॉस ऑफ हावस टॅक्स आमी थोड्या दिसांनी आमचो मॅनिफेस्टो रिलीज करतले इतली वर्सां आमी जितली इलेक्शन्स पळयल्या CCPन तातूंत तेच इशू सगळ्या पार्टींचे सगळ्या मॅनिफेस्टोन तेच इशू 5-5 वर्सांनी आमी पळयला इशू कोणूच चडयना पणजेक फक्त एक आपले पॉलिटिकल फॉर्च्युन्स फुडें काडपा खातीर ह्या CCPच्या इलेक्शनाचो वापर केल्लो जाता तर आज पणजेकारांनी म्हणा इनफ इज इनफ सगळे पणजेकार एकठांय जाल्या आनी जे आमचे मॅनिफेस्टोन इशू आसतले जे आमी सदांच आयकल्या सांतिनेज क्रीक जावं फ्लडींग जावं ट्रॅफीक पार्कींग गार्बेज सगळे इश्यूज हे आमी फुडल्या 5 वर्सांनी सॉल्व करतले आनी फुडल्या इलेक्शनाक 5 वर्सां नंतर आमी एक फ्रेश मॅनिफेस्टो काडटले टू रियली टेक पणजी टू द नेक्स्ट लेवल वीच इट डिजर्व्स दुसरो म्हळ्यार फंड्साचो खूब जाण इशू काडटात की फंड्स ना म्हणून आमकां दिसता CCPन भरपूर फंड्स आसा ते फंड्स मिसमॅनेज जातात ते फंड्स लुटिल्ले जातात आनी त्या भायर CCPचेच फंड्स न्ही पूण खुबशे CSR फंड्स पणजेकार सुद्दां रेडी आसतले पणजे खातीर कोण तरी बरें करपाक येवंक फुडें तयार आसा तांकां दिसलें जर एक प्रामाणीक एक ऑनेस्ट पॅनल आसा जें काम करपाक तयार आसा खूब सपोर्ट मेळटलो खूब फंड्स मेळटले आमकां कॉन्फिडन्स आसा सो आमी पणजेकारांक एकूच प्रॉमीस करता की आमी हांगा कोण पॉलिटिकल सगळें एफिलिएशन सायडीक दवरून पणजेच्या डिवॅलपमेंटा खातीर आयिल्ले आसा तुमी ह्या पॅनलाक सपोर्ट करचो आनी फाटल्या 15-20 वर्सां जीं कामां जावंक ना तीं फाटल्या 5 वर्सां आमी कंप्लीट करूंक जो आसा न्ही खूब डॅवलपमेंट आसा आनी इतकी वर्सां आमी पळयता पणजे रावून हांगा कांयच जाल्लें ना बरें ह्या खेपे जर आमी 5 वर्सां कितें करून दाखयतात हें आमचो तुमकां आश्वासन प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार राहुल पास्ते पणजी आतां घेऊया एक व्यावसायिक विसाव दिस इज इन्फॉर्म मीडिया प्राइम स्लॉट नेटवर्क Welcome to a very special episode of Guest Editor. इसानो परिचय ह्या कार्यवळीतल्यान आमी तुमकां ओळख करून दिता गोंयच्या अशा काय बायलांची ज्या बायलांनी आपले वेगळेपण सिद्ध केला गोंयान जो मनीस येता तो कलांगूट बीचार गेल्या शिवाय दॅट इज अ बीच तांकां खबर आसा मेन ते विजीट करतातूच हे सगळें करताना फायनान्स हो मोठो भाग आसता थंय गव्हर्मेंटाचो सपोर्ट जाय पडटा आनी हेज्या खातीर फंडींग हे इनफ जाता काय कित्याक हाव यू प्लॅन टू डू दीस एवरीथींग ग्रोथ सो फास्ट इट्स कंप्लिटली ऑन गव्हर्मेंट ऑर हाव यू गेट इट डन आय हॅव पुट अक्रॉस माय व्ह्यूज अँड द पीपल्स व्ह्यूज टू द गव्हर्मेंट प्राइम सहेली मेगा इव्हेंट
प्राइम टीवीच्या आमचो दोतोर कारवळीन तुमका सगळ्यांक येवकार. हॅलो अँड वेलकम वन्स अगेन टू डायट डायरीज, अ प्राइम कॅप्सूल डिझाइन टू गाईड यू टुवर्ड्स लीडिंग अ हेल्थियर मोर फुलफिलिंग लाईफ. तियात्रीस कार्यावळीन तुमकां समेस्तांक माय मोगाचो नमस्कार आनी परत एक फावट खुशाल बरी ती उरता. हॅलो फुडीज, स्वागत करता तुमच्या आयच्या आमच्या कार्यक्रमांत फूड फॉर मोर आनी हांव तुमचें होस्ट श्रेया. बसले पळोवन नजो तुमकां, हसल्यार मनशाचे आयुष वाडटा दोतोर सांगता आमकां. कॉमेडीचो करून फार हसोवपाक तुमकां घेवन आयल्या प्रायम आमचो कॉमेडी फटाका. कॉमेडी फटाका हो, कॉमेडी फटाका, कॉमेडी फटाका हो, कॉमेडी फटाका. Your voice, your channel. नव्या शिक्षणीय धोरणा संबंधातल्या समितीची बसका झाली. बसकेक समितीचे चेअरमॅन सुभाष शिरोडकर, लक्ष्मीकांत पारसेकार, उच्च शिक्षण संचालक, शिक्षण संचालक आणि तांत्रिक शिक्षण संचालक हजर आशिल्ले. फाउंडेशन कोर्स सुरू जावपाक जाय आणि त्या खातीर सरकारान सगळ्यांक विश्वासात घेऊन तालुका पांवड्यार सुरू करपाचो निर्णय घेतला अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी बसके उपरांत दिली. सरकारी शाळांनी सरकार हे धोरण लागू करतले आणि ह्या संबंधातली अधिसुचोवणी फुडल्या 15 दिसां मेरेन काढतले अशी माहिती ताणी मुखार दिली. आम्ही दोन्ही कमिटीचे चेअरमॅन सुभाष शिरोडकर आणि लक्ष्मीकांत पारसेकर, डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन, डायरेक्टर ऑफ एज्युकेशन, डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन, हे सगळे जण आशिले. आताच्या घडी पहिली जे प्रिलिमिनरी डिसिजन जे आम्ही म्हणतो तो फाउंडेशन कोर्स सुरू जावपाक जाय 3 वर्सां ते 5 वर्सांपर्यंत. आत्ताच्या घडी हो गोवर्मेंटान सगळ्यांक विश्वासान घेऊन तालुका लेवलाचेर विश्वासान घेऊन किती किती इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल असा आणि सुरू करपाचो एक डिसिजन घेतला, जेणे करून आम्ही म्हणजे एक वर्सभरा भितर नोकरी भितरी एक्झॅक्टली किती किती डिफिकल्टीज असतात त्याच्या खातीर पहिल्यान पहिली दोन वर इंट्रस्टेड रेडी त्यांच्यानी फॉर्म भरून दिवप, तितूंतल्या त्यांच्यानी इन्फ्रास्ट्रक्चर किती आहात, टीचर किती आहात, प्रायमरी फर्स्ट टू फोर्थ चलता आणि त्यांच्याकडे पहिली के जी चलता त्यो, ओके, म्हणजे एक लोअर के जी वन, लोअर के जी टू हेच कन्वर्ट जातले, फाउंडेशन वन, फाउंडेशन टू. ज्या जाग्यार डिफिकल्टीज आसा थंयसर मागीर गव्हर्मेंट विचार करतलो की गव्हर्मेंटान खंय खंय इंटरव्यू करपाक जाय ते. पण आम्ही गव्हर्मेंट स्कुलां म्हणून ज्या जाग्यार आसा फ्रॉम द प्रायमरी टू द सेकंडरी म्हणजे पहिली ते 10वीपर्यंत त्या जाग्यार गव्हर्मेंट हॅव डिसायडेड टू गो अहेड विथ डॅट. एडेड स्कुलां बाकीच्यांकूय आसा त्यांकांय आम्ही फुडें वचप असे डिसिजन घेतला. फुडल्या 1-15 दिसांच्या भितर गव्हर्मेंटा कडल्यान जी नोटिफिकेशन्स ह्या विशयाचेर बी जावपाक जाय त्या विशयाचेर सगळ्यांक पहिल्यान पयली एक मिटींग जातली तालुका लेवलाचेर आनी ताच्या उपरांत सगळ्यांकेशन इश्यू जातली सर. आनी हायर एड्युकेशन लेवलाचेर आजून विशय NEP सेंट्रलाकच्यानूच क्लियर ना कितें जावपाक जाय तो. इट शूड बी द 2 युनिवर्सिटी, 1 युनिवर्सिटी, प्रोफेशनल युनिवर्सिटी, तेजी वी आर वेटींग फॉर देर डिसिजन. टील देर डिसिजन येना, म्हणजे तांचे डिसिजन NEPच्या आनी सेंट्रलाकच्यान येना तो पर्यंत कमिटी त्याची काढून त्याच्यानी कंटिन्युअसली त्याचं स्टडी करप वर्सभर आणि कशा पद्धतीच्या हायर एज्युकेशनात आम्ही पुढे वचपाक शकता हाजेर त्यांच्यानी स्टडी करीत राहप आणि तो चेअरमॅनाकडे सबमिट करून चेअरमॅनाकडून माझ्याकडे. सर कितली स्कुलां असे करू शकता रिपोर्ट येला? अजून रिपोर्ट येऊ ना, पण आमचा अंदाज असा की ऑलमोस्ट 90% स्कुलांनी पॉसिबल असतं. एडेड असतात आणि तर पहिले तर 10वीपर्यंत असाच असा, के जी त्यांच्यो असाच असा, त्यो के जी फक्त आम्ही जॉईन करतले आणि फाउंडेशन कोर्स करतले. हार्डली खंयसरी 10% चडसो प्रॉब्लेम जातो, पण खंयसरूय बी गव्हर्मेंटाची तयारी असा. हय, इलेक्ट्रॉनिक सिटीचे रिव्ह्यू घेवपा खातीर थंयसरले आशिल्लो, ताजो पुराय आमची मिनिस्टर, आय टी मिनिस्टर आशिल्ली,
सो डॅट बरीचशी कामं इलेक्ट्रॉनिक सिटीतली पुढे पावल्या. थंयसरले इन्फ्रास्ट्रक्चर सगळे रेडी झाला. जाता तितके बेगीन तो टेंडरूय आम्ही थंयसरले प्लॉट्स बीन जे आसा ते टेंडरूय करतले. आणि जाता तितके बेगीन इलेक्ट्रॉनिक सिटी ही सेटअप जावपा खातीर सरकाराचो प्रयत्न आसा. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार कनिफनाथ तारी पणजे. कुड्डेगाळ हांगा फोमेंतो कंपनीचे कामगार आपणाल्यो मागण्यो घेवन रस्त्यार देविल्ले. कुडचडे पुलिसांनी तांकां ताब्यात घेवन सावड्डे पुलीस स्थानकावेल्यान केप्यां पुलीस स्थानकाचेर व्हेले. 2015 वर्सा सावन आमकां कंपनींतल्यान काडून उडयला तेन्ना सावन आमचें धरणें आंदोलन चालूच आसा. आमी सगळ्या संबंदीत कार्यालयांनी तशेंच सरकारा दरबारी निवेदनां दिवन मागणी केल्या. मात अजून मेरेन आमची मागणी मान्य जाल्ली ना. आमी 219 कामगार आसात आनी आमचे मदीं एकवट आसा. आमी आंदोलनां चालूच दवरतले अशें कामगारांचें म्हणणें आसा. हय, आमी कुड्डेगाळ गेटीर 15 साकून हें डेमॉन्स्ट्रेशन आमचें चालू आसा. आमी रांदून जेयता आनी आमी जे आसा 219 चडशे लोक आमचे आमी आसा ते लोकल आसा. खंयचे तेकोन आसा घरां आमचीं, तेलिंगा तेकोन आसा, मायनी तेकोन आसा, त्या वाठाराचे आमी सगळे लोक आसा. आनी आमी ते पिसफुली धरणां 15 स्टार्ट आसलेले आमी आनी आमकां खंय तरी टर्मिनेट केल्ले 15. त्या खातीर आमी खंयच्यान ती धरणां चालू दवरल्या. आज सुद्दां आमचो प्रॉब्लम सॉल्व केलो ना. गव्हर्मेंट ऑथॉरिटी खुबशीं लॅटर गेलीं, सगळ्यां मिनिस्टरां लॅटर गेलीं, सगळ्यांक करून सुद्दां आमचो जो प्रश्न आसा तो मार्गी लागना. लास्ट कितें जालें, आतां आमकां जेन्ना पावसकर येवचे पयलीं आमदार आमचो निवडून येवचे पयलीं आमकां ताणें एक प्रोमीस केल्लें कितें, तुमचो प्रश्न मार्गी तुमकां कामां घेतले शिवाय हांगा एक मायनेचो कण सुद्दां आपूण हालोवन दिवचें ना. तेन्ना आमी ताका सपोर्ट केलो आनी ताका इलेक्शनान निवडून हाडलें. आनी तेज्या आदाराचे ताणें आमचें एक काम केलें, म्हणजे ही ऑप्शन 2018 जें जाल्लें तें ताणें हाडून दवरलें. आमी आमच्या आदाराचें आमी सगळ्यांनी मेळून हाडून दवरलें. आयज मेरेन तें बंद आसा. आतां चेंज जालें. आतां अशें दिसता की हे कोणाचे विश्वास उरलो ना. हेजे विश्वासाचेर आमी हें धरणें चालू करून आमचो पोटाचो प्रश्न आमी सॉल्व करतले आनी आमचो जातलो असो आमकां 100% दिसतालें. तो खंय फेलियर जालो. आयज जेन्ना ताका कॉन्ट्रेक्ट मेळ्ळो तेन्ना तो कॉन्ट्रेक्टाक भुलोन ताणें आयज आमकां ही परिस्थिती आमच्या पोटार पांय दिवन आयज आमकां हांगा हाडलेले आसा. आज तुमकां अरेस्ट केल्ले आसा? हय, सद्या आतां आमकां खंयच्यान पॉलिशनार आयले, सावड्डे पॉलिशनार आयले, खंयच्यान मागीर हांगा हाडला केपे पॉलिशनार. आतां फुडें खंय व्हरपाचें कितें करपाचें खबर ना आमकां. म्हणल्यार आमी आमचे एकवट हो आसा तो 100% आसा. 219 कामगार ठाम आसा की आमकां प्रिवियस जॉब जायो आनी बॅक सॅलरी सगळी मेळ्ळी शिवाय आमी आतां फाटी म्हणचे घेवचे ना. फाटी म्हणचे चड सरचें ना. आमी परत आसूं तशेंच परत आमकां सोडल्यार सुद्दां आसूं तशें परत आडयतल्या परत भितर आमी बेल घेवचे ना. हाजे फुडें आमी आमकां गव्हर्मेंटाक पोसपाचें, आमचे फॅमिलीकूय पोसपाचें. आमचे कडेन आनी ताक उरली ना. आयज आमी थोडेशे खंय तरी काम थोडे थोडे भुरगे कामाक वयताले. आतां हें करी आमी कितें एक ग्रूप करी एक ग्रूप बाबा कामाक गेलो आपल्या पोटा खातीर आनी तो ग्रुपा सुद्दां ताणें आयज उपाशी उडयला. आयज आमी सगळे येयल्ले आसा. आयज बायल भुरग्यांक पोसपा घरा कडेन येयल्ले. रिटर्न वीथ रिटर्न हें करून अरेस्ट केल्ले आसा काय बेश्टे हाडून ना? कांयच ना, जबरदस्ती केल्ले आसा आमचेर. आमचे जबरदस्ती आला कळ्ळें तुका. आयज ते पोलिसांच्या ट्रेनिंगचो सुद्दां ते गैरफायदो घेता, तेंचे प्रेशर करता आनी आमचेर हो अन्याय जाता. मागीर तेंकां दबावाचे खंय तरी पोलिसांच्या ट्रेनिंगाक सुद्दां बळी पडटा आनी आमचेर हो अन्याय जाता. आतां हो अन्याय कोणें पयस करपाचो? हां, कोर्टा वचत जाल्यार न्याय बेगीन मेळना. आयज तुमकां अरेस्ट केल्ले आसा तेजें कितें उलोवप जाता? आयज आमकां अरेस्ट केल्लें आसा पळय तें टोटली इल्लिगल. कित्याक इल्लिगल म्हणटा हांव? आयज जी पोलीस यंत्रणा आसा, बाकीचे जे डिपार्टमेंट आसा ते टोटल सरकाराचे अशे सरकाराक घेवन चललेल्या भशेन चलयता. आनी आमचेर हो जो आसा तो आमचेर अन्याय आसा. कळ्ळें न्हू? बारीक मनशा खातीर कोणूच ना. आतांच म्हाका खबर रेजिनाल्डान फोन केला आनी आतांच सांगला की आपुणूय हांगा येता म्हणून. आतांच सांगलें तेणें रेजिनाल्ड सायबान. मागीर तुमकां कोणालो पाठिंबो आसा सध्या? आमकां पाठिंबा प्रत्येक आमकां साती पंचायती जे आमचे ज्यो लागता पळय साती पंचायतीन आमकां सपोर्ट केल्लो आसा. आमकां ट्रक ओनर्सांनी सपोर्ट केल्लो आसा. आयज जो संदीप पावसकर खुद्द आसा पळय सरपंच आवडेचो तेणें हेज्या पयलीं आमकां सपोर्ट केल्लो. पूण आयज आमकां दिसता की तो आपले स्वार्था लागून आमचे वांगडा यूज करी ताका आयज स्वता कॉन्ट्रेक्ट मेळ्ळा. कळ्ळें न्ही? सरकाराचो तो एक भाग. पूण हेच सरकार ते कॉन्ट्रेक्ट घेवपा लागून वावरता काय कितें? आयज तेणें आमचेर एक खांदार हात घालून भोंवलो आनी आयज आमचेर बंदुकेची अशी एक बंदूक दवरली आनी तेणें कॉन्ट्रेक्ट घेतला आनी आमच्या पोटार पांय दिवन आयज ते येल्ले आसा आनी आमकां आयज केपें हाडलेले आसा. केन्ना अरेस्ट केल्ले? निशेध करता. केन्ना अरेस्ट केल्ले?
सकाळीं दिसता आठ पयनी असो दिसता म्हाका कित्याक ट्रान्सपोर्ट सुद्दां चालू जावना म्हणून आमी हो आमचेर अन्याय जालो म्हणटा. ट्रान्सपोर्ट सुद्दां चालू जावना आसलेलो. ट्रान्सपोर्ट चालू केलो तांच्यानी. आतां आमकां हांगा केपे हाडला थंय आतां सरकार तांचो डेप्युटी कलेक्टर मागीर बाकीची जी पोलीस यंत्रणा बाकी सगळे तांचे स्वाधीन आसा आनी आमचेर हो अन्याय. आमी कोणाचेर अन्याय केला? किती मागपाक होता सरकाराकडे? आमी सरकाराकडेन मागता इतलेंच की आमगेले कायद्याच्या दृश्टीन किती करपाचे ते कायद्याच्या दृश्टीन करा. आमी चड कांयच मागना. आमगेले 50% वेजीस जो बॅक सॅलरी आसा तो मागता आमी. ते फाटलींचे कितें आसा ते दिवपा ते कितें ते नाकाल्लेले आमकां खंयचे आमिशी दाखयता. आतां आमिशाक आमी बळी पडपाचे काय कितें? कित्याक आमी थंयचे परमनंट वर्कर आमी खंयचे कॉन्ट्रेक्टाक वयल्यान येवन आमी लोकल आमी ह्या मातयेक जल्मल्या. ह्या मातयेक ही मायभुमी आमची. हांव इतलेंच मागता मिडिया कडेन की तुमी सगळ्यांनी आमकां सपोर्ट करचो इतलेंच हांव मागतां. कित्याक तुमी गोंयचे आमी गोंयचे. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार अक्षय सावड्डेकर सावड्डे. आतां घेवया एक व्यावसायीक विसाव. दिस इज इन्फो मिडिया प्रायम स्लॉट नेटवर्क. Welcome to a very special episode of Guest Editor. इस्तानो परिचय ह्या कार्यावळींतल्यान आमी तुमकां ओळख करून दिता गोंयच्या अशा कांय बायलांची ज्या बायलांनी आपलें वेगळेपण सिद्ध केला. गोंयांत जो मनीस येता तो कलांगूट बीचार गेल्या शिवाय दॅट इज अ बीच तांकां खबर आसा मेन ते विजीट करतातूच. हे सगळें करताना फायनान्स हो मोठो भाग आसता. थंय गव्हर्मेंटाचो सपोर्ट जाय पडटा आनी हेज्या खातीर फंडींग हे इनफ जाता काय कित्याक काय? हाव यू प्लॅन टू डू दीस एवरीथींग ग्रोथ सो फास्ट? इट्स कंप्लिटली ऑन गव्हर्मेंट ऑर हाव यू गेट इट डन? आय हॅव पुट अक्रॉस माय व्ह्यूज अँड द पीपल्स व्ह्यूज टू द गव्हर्मेंट. प्राइम सहेली मेगा इव्हेंट. प्रायम टीव्हीच्या आमचो दोतोर कार्यावळींत तुमकां सगळ्यांक येवकार. हॅलो अँड वेलकम वन्स अगेन टू डायट डायरीज, अ प्रायम कॅप्स्यूल डिझाईन टू गाईड यू टुवर्ड्स लीडिंग अ हेल्थियर मोर फुलफिलिंग लाईफ. तियात्रीस कार्यावळीन तुमकां समेस्तांक माय मोगाचो नमस्कार आनी परत एक फावट खुशाल बरी ती उरता. हॅलो फुडीज, स्वागत करता तुमच्या आयच्या आमच्या कार्यक्रमांत फूड फॉर मूड आनी हांव तुमचें होस्ट श्रेया. घेऊन बसले पळोवन नजो तुमकां हसल्यार मनशाचे आयुष वाडटा दोतोर सांगता आमकां. कॉमेडीचो करून फाट हसोवपाक तुमकां घेऊन आयल्या प्रायम आमचो कॉमेडी फटाका. कॉमेडी फटाका हो कॉमेडी फटाका. कॉमेडी फटाका हो कॉमेडी फटाका.
योर वॉयस योर चॅनल. विसवा उपरांत परतून एक फावट येवकार. आतां पळोवया फुडल्यो खबरो. गोंयचो रेवेचो धंदो आतां तापपाक लागला. रेवेचो धंदो तलवारी आनी मारबडे जावपा मेरेन पावला म्हळ्यार अतिताय जावं नज. बाणस्तारी भोमा वळवय हांगच्या रेवकार भुरग्यांनी महाराष्ट्रांतल्यान आयिल्ली रेवेची गाडी आडायली म्हूण कॉन्ट्रॅक्टरा वांगडा तांचें पेटलें. कॉन्ट्रॅक्टर तिडकीन ट्रकांतल्यान तलवार घेवन भुरग्यांचेर हात घालूंक नेटार भायर सरलो. थळाव्या भुरग्यां मदीं आनी तांचे मदीं बरीच बाचाबाची जाली. उपरांत तिडकल्ल्या वळवयच्या भुरग्यांनी एक जावन ताका बरोच बुडयलो. केस फोंडे पुलिसा कडेन पावल्या. दोर थंयता गाडी थंयच दवरतलो. मार कसो धरून कोण कितलो असो तो हांव म्हणटा. गाडी वचचो ना. गाडी वचचो ना. पयल्यान डबन धर. अंड्रेडायल कर पुलिसा पळय. रिलेशन बेटर तू करता. रिलेशन बेटर तू करता. अरे जाता चल पोया तू कितलो आसा तो. सरकाराचोय खूप मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू पडटा. तो जर दिलो जाल्यार सरकाराक खूप मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू ते म्हाकाय पडटा. कारण एक म्हणजे ते लोकांचे उदरनिर्वाहाचे साधनही असा. दुसरे सरकाराचो रेव्हेन्यू पडटा. ताज्या खातीर सरकार जे आता फक्त थोडे कडेन जे दिवपाक शक्य असा हांवें एक्सपलायट करपाक लागला. इवन जो त्यांची आतां ई सी बीन जी आसली पळय ती सुद्धा कलेक्टराक आमी अपडेट करून दवर म्हटला. जेणे करून ज्या जाग्यार दिवप शक्य थंयसर आमी दितले. ब्युरो रिपोर्ट प्राईम. बोरी पंचायतीची खासा ग्रामसभा झाली. ग्रामसभेत सिझड एमपी प्लानाक विरोध झाला. या प्लानाक सगळ्या ग्रामस्थांकडल्यान विरोध जातालो आणि लोकांक म्हारग थारपी हो प्लान आम्ही आमच्या ग्रामसभेत रद्द करपाचो घेतला अशी माहिती बोरी पंचायतीची सरपंच ज्योती नायक हांणी दिली. आयज आमच्या ग्रामसभा झाली. ग्रामस्थ जाल्यार तो प्लॅन आमी आयज स्क्रॅप केलो. कित्याक लागून तितून घरांची आशिल्ली ती दाखोवन आशिल्ली ती आमकां ती दाखोवची. आनी दुसरें जी जेटी आशिल्ली ती आमकां मान्य ना. आनी तिसरें जें आसा कोर्ट लिमीट आसा पळय तेंच लोकांनी तेंय लोकांनी मान्य करिना. म्हणून आमी हो प्लॅन आयज स्क्रॅप केलो. आयज आमच्या शिरोड्या गांवांत ग्रामसभा आपयल्ली. रिक्वेस्ट केल्ली की हो सीजेड प्लॅन येयला तो रॉंग येयला. तो बरो ना प्लॅन. तेजी जायते चुकी तेणी केल्ली. आमी जेन्ना प्लॅन परतून रावलो आयकना दिल्लो. जेणे तो कांय करेक्शन करत थोडे जे करेक्शन घेतला बाकी चडशे जाणे आनी एडिशनल घेतला. एक लायक पोर्ट लिमीट तेणी घातला हो आमकां गांवां एक्चुली नाकाच. ती जेटी जी येता ती आमी ओपोज ऑलरेडी ओपोज करून गेले त्या वर्सा एक दोन वर्स पयली. 2019 आमी ओपोज करून रेजोल्युशन धाडलेलें आमकां जेटी नाका. तरी आसतना ही जेटीचें हें व्हडलें तेजेर दाखयता. आनीक हाजन बी जें आसा तें दाखयलां ती आमची गांवची स्वताची ओन लँड जी आमची प्रॉपर्टीज आसा पुर्वजाची तेंचे तेणी हाजन घातलेलें. हाजन लँड दाखयलां. हॅजडस लँड तेणी दाखयलां. ती सारकी लोकांक कॉन्फिडन्सान घेनासतना तेणी सगळें हें मिक्स केल्लें आसा. तें आमी तेका सगळें हें आमकां नाका अशें म्हणून आमी रेजोल्युशन आमी आयज जेणे कडेन मागलेलें. तेणी आतां आमकां बरो रिस्पॉन्स दिला की आमी हें सगळें काडपाक प्रयत्न करतले आमी धाडटले म्हणून. आतां कितें धाडटले तें आमकां मागीर थोडे तेंपान आमकां कळटलें. जी आमची फिशरमॅन्स आसा तेंची हे नुस्तेकार आसा हे दोन तीन वाठारांनी आसा तेंची कांय तेणी दाखयलें ना. मानसो आसा जे इंटरनल बांद आसा तें तेणी तेंच्यानी दाखोवं ना. तेणी सगळें आमचो प्लॅन पळय आमी जो इतली लोकांक घेवन आमी सपोज करून आमकां प्लॅन केल्लो तो तेणी कांयच तेणी कॉन्फिडन्स घेवन हांव तेणी हायटायट लायफ हें मातशें तेणी इम्प्रूव केलें. पूण बाकीचे तेणी आनी उलयलें एडिशनल घालून हे लोकांक आनी चळवळी तेणी घातल्या. म्हणजे लोक आतां म्हणटा आमी कोणाक म्हणून मानपाचे कशें हें करपाचें लोकांक खंय वचपाचें
अपोर्ट लिमिट जेने हाड़ी ना वो हाँ आपको वजड़ी कसली वोची ना को पंचायती वो ना स्टेट गवर्मेंट वो ना सेंट्रल जाती ना जेना हाँ वो लोग आम करते कि हेजटनी लैंड लैंडीर बाबा जाली हाल कि एक्सपर्ट ही ना पंचायती बाबा लोक सोटवा को संगप ग्रामसभा मागली कि बाबा ये तू आमका मान ही ना तेने मान ही ना सरपंचान मुला पंचायती मुला मान ही ना पुणी आता करेक्शन घाते आता सजेशन तेने ऑलरेडी दिखा तंके पॉइंट कित खेणा जाए कित नाका दोनों सदस्य बसों बस करते प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार संजय नायक फोणे. बारावेच्या बोर्ड परिक्षेचे टायमटेबल गोवा बोर्डान केले जाहीर. 24 एप्रिला सावन परिक्षा सुरू. ह्या परिक्षेत गोंयभरातल्यान 19,241 भुरगीं ही परिक्षा दितली अशी माहिती गोवा बोर्डाचे चेअरमॅन भागीरथ शेट्टे हांणी दिली. 18 मुखेल केंद्रांनी ही परिक्षा जातली. परिक्षा ऑफलायनूच जातल्यो म्हूण बोर्डाचे सर्कुलर आयला. सरकारान घालून दिल्ले सगळे मार्गदर्शक तत्वांचे पालन करून परीक्षा घेतल्या अशी माहिती भागीरथ शेट्टे हांणी दिली. गोवा बोर्ड ऑफ सेकेंडरी अँड हायर सेकेंडरी एज्युकेशन विल स्टार्ट क्लास 12th एक्झॅमिनेशन फ्रॉम 24th April 2021. दिस विल बी इन 4 स्ट्रीम्स आर्ट्स कॉमर्स सायन्स अँड स्ट्रीम अँड ऑल टुगेदर 19,241 स्टुडंट्स विल बी आन्सरिंग दिस एक्झॅमिनेशन्स. फॉर आर्ट्स स्ट्रीम 5,107 students will be appearing, commerce 5,815, science stream 4,988, vocational 3,331. The examination will be conducted at 18 major centers. One center, that is Marshall Center, this is the new center that we have added this time. Earlier there were other 17 centers which includes the centers from Harmal, Pedne, Bicholi, Mapsa, then Margao, there are 2 centers, Kujira and then Panji, Margao, Naveli and Margao. And this examination will start from 24th and it will conclude on 17th. We have taken due care to safeguard the interest of aspirants of JEE examination, joint entrance examination, which will commence from 27th April to 30th April. So we had to shift slightly the earlier timetable which we had circulated, and the first science stream paper will be on 3rd of May, that is a chemistry paper. Now we will be also following strictly the SOPs, standard operating procedures, which will measure, it will include 12 students or 15 students in a classroom, and therefore we will need more sub-centers. Earlier there were about 60 centers. This time it will go to about 90 or maybe little more than 90 sub-centers, as we have to accommodate students about 12 to 15 in a one classrooms. The entire appointment of conductors, observers is that is completed. Beside conductor and the observers, we have another concept of coordinator, who will coordinate with the conductor and the observers, and he will also be assigned duties of finding the sub centers in each of the centers. That is one thing. Then the candidates will be made comfortable by a team at the entrance, that is a frontline team, which will include the volunteers. These volunteers, they will play a major role of sanitization, identifying the SID numbers of the candidates in each block, and then making them comfortable. Even this team will be also make available the medical facilities, or maybe in case if some students, if they need the medical help, then over the phone the medical officer will be available at the sub-center or at the main centers. कारासवाडा हांगा बुधवारा मध्यान राती 12:30 सुमारा गणेश रायका स्वीट मार्ट ह्या दुकानाक उजो लागलो. उजो शॉर्ट सर्किट जावन लागला असुये असो अदमास आसा. ह्या उज्यात सगळो म्हाल लासून गोबोर जालो. त्या भायर फर्निचर आनी रोख 40,000 रुपया ह्या उज्यात लासला म्हूण दुकानधनी पत्रकारांकडेन उलयलो.
ह्या उज्यात 5 लाख रुपयांचे लुकसाण झाल्या अशे दुकानाचे धनी तुकाराम देवासी हांणी सांगले. हे पळय रातचे आमचे मरे 12:30 असे कितें ते शॉर्ट सर्कट कितें जाल्ले ते म्हणजे आणि फूल हे झाला डॅमेज फूल म्हणजे फूल फर्निचर स्टोव म्हणजे फूल काबार झालेलो आहा कळ्ळें तुमकां. आतां कमीन कमी तुमचे म्हाजे आतां 5.5 लाखाचो स्टोव आसलो 1-2 लाखाचो फर्निचर आसा म्हणजे फूल केस असले भितून 30-40 हजार केसू आसले तेजी कळ्ळें तुमकां. आतां मागीर पेमेंट करपाक दवरलें आमी एक्चुली हांगा नासलो हा राती 12:30 2 हांगा पावलो आसा आमी आनी इतलें हें काम जाल्लें आमचें कळ्ळें तुमकां. तुका कितें दिसता कोणी लायलें आसतली आगी तशें आमी कांयच सांगूंक शकना न्हू. हांव रातचे 2 येयलो न्हू जाली 12:30 आमची ही जाल्ली न्हू कळ्ळें तुका. आनी रातचे आमी 2 असो हांव हांगा पावलो तेन्ना आमी पयले जाल्यार सगळे हे जाल्ले हांगा तुमी आमकां आतां पळय सगळें कळ्ळें आमकां की आमकां फूल लुकसाण आसा न्हू. कित्याक आनी रातचो मरे ते 11:30 मरे 11:30 उजो लायली मागीर आमी हे करपाक गेल्ले ते पालोवपाक गेल्ले ते जावंक ना ते शटर उगडलें मरे तितल्यान ते अर्द वर लागतले ते भायर तेन्ना ते येयले ते सगळे खेळ्ळे ते कांयच प्रॉब्लम ना सगळे पडले शो पडले हय ते शॉर्ट सर्कीट जाले ते शॉर्ट सर्कीट लॉस बीन कितें खबर आहा लॉस तेणी काल रातचे सांगले ते 5 लाखाचे काजू ती खूब आसले ते ड्राय फ्रूट खूब आसले ड्राय फ्रूट खूब आसले. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार रेणुका ताळगांवकर म्हापशे. आयच्यो खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट नदर मारुया आयच्या मुखेल खबरांचेर. पांच नगरपालिकांची वेंचणूक रद्द थारोवपाचो उच्च न्यायालयाच्या निवाड्याक सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. काँग्रेसीक काबार करपाचे काम हे दिगंबर कामत हांणी केला उरफान मुल्ला हांचो आरोप. पणजी महानगरपालिका निवडणुकेत आपणे खंयच्याच पॅनलाक पाठिंबो दिल्लो ना उत्पल पर्रीकार हांणी पत्रकार परिषद घेवन केलें स्पश्ट. इतल्यान आयच्यो खबरो हांगा सोंपता. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो आमकां ईमेल करात newsprimegoa@gmail.com वा वॉट्सएप करात 9637929244 ह्या क्रमांकाचेर. पळयत रावात प्रायम.